राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या नावाचं कथित प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेत आढळून आलेलं आहे। हे प्रमाणपत्र सांगलीत कसं आलं, ते खरं की खोटं याचा शोध पोलीस घेत आहेत। तीन प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेकडे होती आणि त्यातील दोन प्रमाणपत्र ही संबंधित व्यक्तीने ताब्यात घेतली असून तिसरं प्रमाणपत्र हे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी हिना फरीन अब्दुल सत्तार शेख यांच्या नावाचं असल्याचं दिसून येत आहे। या प्रमाणपत्रावर कोणीही अजून हक्क सांगितलेला नाहीये, त्यामुळे ते सांगली शिक्षण विभागाच्या ताब्यात आहे। हे प्रमाणपत्र 19 जानेवारी 2020 ला घेण्यात आलेल्या परीक्षेचं आहे, मात्र हे प्रमाणपत्र सांगलीमध्ये कसं आलं याचा शोध सध्या सुरू आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे